मेरे को बोले थे। ओ भाई क्या हो, मेरे को बुला ले, क्या है क्या है क्या है? नहीं नहीं नहीं, हाँ बुलाने की बात चल रही भाई, वो दावत मिली थी तुमसे, भेजवा के देना। आपल्या नामिकाचे लाडके आमदार माननीय नरेंद्रजी दराडे साहेब, शहराचे नगराध्यक्ष बड्डू पहलवान क्षीरसागर, येवला मर्चंट बँकेचे अध्यक्ष अरुणजी काळे, सोबतच शहराच्या वैभवामध्ये सौंदर्यामध्ये घरात भर घालणारे इतका सुंदर आणि उपस्थित असलेल्या इतरही सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। शहराच्या वैभवामध्ये जेव्हा भर पडते, त्या शहरातले रस्ते, त्या शहरातलं सुशोभीकरण, त्या शहरामध्ये असलेले पथदीप, स्ट्रीट लाईट, या सर्व गोष्टींमुळे शहराचा विकास दिसतो, वैभवामध्ये भर पडते आणि ते शहर सर्वांगीण सुंदर वाटतं। आणि खरोखर जेव्हा आपण येवल्यातून कोटमगावच्या दिशेने निघतो, तेव्हा ह्या सगळ्या भव्यदिव्य इमारती, तेथील लाईट, तेथील सुशोभीकरण पाहिलं की नक्कीच हेवा वाटतो की हे आपलं शहर आहे। आणि या ठिकाणी या पथदीपांमुळे रात्री जो झगमगाट होणार आहे, त्यामुळे नक्कीच या वैभवामध्ये अजून भर पडणार आहे। या ठिकाणी आपण अगोदर मान्यवरांचा सत्कार करणार आहोत, सत्कारानंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर आपण या पथदीपांचा लोकार्पण सोहळा फितकापून साजरा करणार आहोत। मी प्रमुख अतिथीपैकी एक असलेले माननीय प्रमोदजी सस्कर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। मंचावर उपस्थित असलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते माननीय भाऊ शिंदे यांच्या निधीतून पथदीप योग्य ठिकाणी असे मिळालेले आहेत, असे आमचे श्रद्धेय आमदार नरेंद्रजी दराडे साहेब, येवल्याचे प्रथम नागरिक व सर्वांचे लाडके नगराध्यक्ष बंडू पैगाम क्षीरसागर, येवला मर्चंट बँकेचे चेअरमन अरुणजी काळे, आत्ताच विराजमान झालेले आपले बनकर साहेब, आमचे सहकारी श्री शेख साहेब यांच्या प्रयत्नामुळे इथं लाईट लागले गेले, असे गणेश भाऊ शिंदे, डॉक्टर संकेतजी शिंदे उपस्थित, संजय अण्णा असतील, आमचे सुनीलजी काटवे असतील, युवा नेते मयूर असं सर्व माननीय बंधू नरेंद्र भाऊच्या निधीतून लासलगाव परिसरात देखील 19 ठिकाणी अहवाल बनलेले आहेत। आजच पेपरला मी बातमी वाचली नरेंद्र भाऊच्या निधीतून की आज स्टँडचा विषय बघितला आपण, स्टँड अतिशय घाणेरड्या परिस्थितीत होतं, म्हणजे गेली 2-3 टर्मपासून इथं भुजबळ साहेब असताना देखील त्या स्टँडची दुर्दशा होती, ती दुर्दशा नरेंद्र भाऊच्या प्रयत्नांनी इथं क्लिअर झालं। आज चांगल्या प्रकारचं कॉन्क्रिटीकरण तिथे झालेलं आहे, नरेंद्र भाऊ स्थानिक असल्यामुळं, माननीय प्रभू स्थानिक असल्यामुळं त्यांना स्थानिकांचा विशेषतः गावाचा भौगोलिक सर्व दृष्टीने त्याची माहिती आहे, त्यामुळं ते विविध ठिकाणी योग्य असं काम करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांनी असंच काम करावं, येवल्याची सेवा करावी अशी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत। मी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय माणिकभाऊ शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं करू इच्छितो। तालुक्याचे युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांना विनंती आहे की आपण सन्माननीय माणिकभाऊंचा सत्कार या ठिकाणी करावा। आपण शहराचे नायके नगराध्यक्ष मधुश यानंतर मी विनंती करतो दादाभाई पिटर यांना आपण
झाला त्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी मगाशी उल्लेख केला की येवला कोटमगाव रोडच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारे आपल्या कोटमगाव रोड आणि गणेश भाऊ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पद्धती सुशोभीकरणाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय माणिक भाऊ शिंदे त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे आमदार आदरणीय नरेंद्र भाऊजी दराडे आणि आपल्या नगराध्यक्ष बंडूभाऊ पैलवान त्याचबरोबर आमचे सहकारी संजूभाऊ बनकर त्याचबरोबर संकेत भाऊ गणेश भाऊ आणि या कार्यक्रमात सर्व बहुंचे कार्यकर्ते आणि व्यापार परिसरातील नागरिक बहुंचे मी प्रथमतः आभार मानतो की भाऊ आपण योग्य ठिकाणी पद्धती देऊन या परिसराचं सुशोभीकरण केलंच, परंतु येणाऱ्या कोटमगाव यात्रेसाठी सुद्धा त्याचा मोठा उपयोग होणार आहे. आणि इतर गणेश भाऊंनी ती खाऊगल्ली उभी केली त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने ह्या पद्धतीचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर शेजारी भाजीपाल्यांचं सुद्धा मार्केट चांगलं झालं आहे त्याला सुद्धा हे पद्धती उपयोगी होणार आहे. म्हणजे बहुउद्देशीय हे पद्धती इथं लावल्या गेले आणि त्यात भाऊंचे सहकारी बंडू भाऊ नगराध्यक्ष असल्यामुळे त्याच्यातही आज भर पडली त्या विकास कामामध्ये. आणि असंच विकास कामे आपल्या हातून घडत राहू अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि तालुक्यात बरोबर ग्रामीण भागातही सुद्धा थोडेफार आम्हालाही निधी द्यावा भाऊ अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. इतकी मोठी मोठी पदं जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पदं आपल्या मतदारसंघाला मिळालेली आहे आणि खरोखर त्या माध्यमातून छोट्या मोठ्या स्वरूपाची अनेक कामे मार्गी लागत आहे. त्यानंतर मी विनंती करतो नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करा. पद्धतीच्या उद्घाटन प्रसंगी ह्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय माणिक भाऊ तसेच ज्यांच्या निधीतून हा पद्धतीप सोहळा पार पडत आहे असे आमचे आदरणीय नरेंद्र भाऊ तसेच परत एक आमदार शिक्षक आमदार किशोर भाऊ व इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी नगर सेवक गणेश भाऊ शिंदे संकेत भाऊ शिंदे अजिज जी शेख आमचे भाजपचे ज्येष्ठ नगर सेवक पप्पू शेख सत्कार जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ बनकर येवला परिषद बँकेचे चेअरमन बापू काळे व युवा सेनेचे युवा नेतृत्व ह्या तालुक्याचं कुणाल भाऊ तसेच कुणाल भाऊचा सर्व मित्र परिवार इथे उपस्थित असलेले सर्वपक्षीय सदस्य. आज मी प्रथम येवले शहराच्या विकासासाठी ज्यांनी इकडं कोटमगाव यात्रा होत असते नगरपालिका टेम्पररी लाईट तर देतीच, परंतु हे कायमस्वरूपी नरेंद्र भाऊंनी लाईट पद्धतीत दिले खूप महत्त्वाचे झाले, कारण ह्या भागाचा विकासच जास्त झालेला नाही, वेगवेगळ्या भागात झालेला होता. तर गणेश भाऊच्या रूपाने इकडे एक मोठं कॉम्प्लेक्स शादी हॉल हे असे मोठमोठे झालेले होते हे अजून नरेंद्र भाऊंनी ह्या वैभवात भर पाडली. आणि ह्या येवल्याच्या कोटमगाव यात्रेला पहाटेपासूनच लोक जात्या तर एक मोठा प्रकाश सगळ्यांना मिळेल आणि सगळे यात्रेकरू आनंदाने इकडे प्रवास करतील. म्हणून मी येवले नगरपालिकेच्या वतीने येवले शहरवासियांच्या वतीने भाऊंचं व दोन्ही आमदारांचं अभिनंदन करतो आभार मानतो. आणि
या कार्यक्रमाला एवढे शहरवासियांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। येवली शहराच्या कोटंब रोड आणि मंगळवारी नाशिक रोड या ठिकाणी जे पथदीप उभारलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे मार्गदर्शक माणिक, त्या कार्यक्रमाचे उद्घाटक नरेंद्रभाऊ दराडे विधान परिषदेचे सदस्य, आपले येवल्या शहराचे नगराध्यक्ष बंडू शेठ, मर्चंट बँकेचे चेअरमन अरुणबाबू काळे, संस्कार साहेब गणेश भाऊ, संकेत भाऊ शेख साहेब, माझे मित्र कुणाल भाऊ आणि तसेच उपस्थित सर्व मित्र बांधव। खऱ्या अर्थाने दोनच एक दीड महिन्यामध्येच नवरात्र सुरू होत आहे। ठीक आहे, मंदिर जरी बंद असेल तरी शहरातून असतील, ग्रामीण भागातून असतील, बरेचसे भाविक जाऊन आणि काळसाचं दर्शन घेऊन ते परत येत असतात। त्याच्यामुळं हे जे लाईट बसवलेले आहेत ते खऱ्या अर्थाने निश्चितच शहरवासियांना असतील किंवा नवरात्र काळामध्ये भाविकांना असतील यांना सर्वांना त्याची नक्कीच मदत होणार आहे आणि येवले शहराच्या वैभवात नक्कीच ह्या पद्धतीपांमुळे भर पडणार आहे। मी खऱ्या अर्थाने नरेंद्रभाऊंचे आभार व्यक्त करतो की त्यांनी असं लोकाभिमुख काम शहरामध्ये तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम उभं केलेलं आहे, मी त्यांना भावी वाटते। उद्घाटन समारंभ या थोड्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे नेते माणिकभाऊ शिंदे मंचवर त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय आमदार नरेंद्रभाऊ दराडे, नगराध्यक्ष त्याचप्रमाणे पप्पू शेठ, पंचायत जिल्हा परिषदेचे सभापती संजीव वनकर, प्रत्येक बँकेचे चेअरमन अरुणबाबू काळे, संकेतभाऊ शिंदे, गणेशभाऊ शिंदे भाई सन्माननीय, त्यांनी या कार्यक्रमाचं असं गोड नियोजन केलं असे आमचे मित्र कुणालभाऊ दराडे, सन्माननीय त्यांचे सर्व सहकारी आणि समोर बसलेले सर्व तरुण मित्र आणि ज्येष्ठ नागरिक। खऱ्या अर्थानं भाऊ या उद्घाटनांना वेळ झाला असं मला म्हणावं लागेल। दीड दोन वर्षापासून आपण भरीव निधी 25-15 असेल, आमदार निधी असेल, दलित वस्ती असेल, चर्मकरांसाठी असेल, मुस्लिमांसाठी असेल, आपण मला प्रामुख्याने माहिती आहे की आपण भरपूर असा निधी या शासन लेवलवरून आपण आलेला आहे आणि त्याचे आपण कधीही मानाचा मोठेपणा दाखवलेला नाही आणि उद्घाटन ठेवले नाही, परंतु काळाची गरज आहे। आपण बघतो रोज उद्घाटन होतात, परंतु आपणही करण्याचं चीज झालं पाहिजे, आपणही याच पद्धतीनं उद्घाटनाचा कायमस्वरूपी असे उद्घाटन झाले पाहिजे आणि आपण काय काम करतात हे आपण दाखवून दिलं पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण असंच या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी नवे महाराष्ट्रासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून द्यायला अशी अपेक्षा उपलब्ध करून द्यायला अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय जय म्हणतो। धन्यवाद भाऊ। काल काल विंचूरला संघा परिसरामध्ये जवळजवळ 25 हायमास लॅबचं उद्घाटन करण्यात आलं होतं। परवा आपल्या शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये 5-6 हायमासचं उद्घाटन झालं आणि शहरामध्ये जवळजवळ 25 हायमास आत्तापर्यंत लावण्यात आलेले आहे आणि याचा नक्कीच शहरवासियांना फायदा होतो आहे, वैभवात भर पडते आहे। विधान परिषदेचे आमदार नरेंद्र भाऊ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखाताई या दोघांच्याही निधीचं समन्वय करणं, कोणत्या भागाला किती निधी द्यायचा, कुठे न्याय द्यायचा आणि कोणती कामं प्राधान्याने करायची हे सर्व कामकाज पाहणारे
आपल्या तालुक्याचे युवा नेते माननीय कुणाल भोजराणे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम व्यासपीठ मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो आणि क्षमा देखील मागतो, कारण सर्व बसलेले अतिशय मोठ्या मुद्द्यावरती सगळी मंडळी आहे। परंतु मी माहिती घेण्याचं कारण असं की काही गोष्टींचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे। नेमकी निधी कसा आला, आपण कसा वापरला, त्याचं नियोजन कसं केलं, म्हणून भाऊ बाकीच्यांपेक्षा नंतर शेवटी म्हटलं कोणाकडनं काही राहिलं तर आपल्याकडनं सांगावं म्हणून या अनुषंगाने माहिती आपण घेतलं। या येवल्या शहराचे संस्थापक प्रभूजी बाबांना वंदन करून ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक वारसा असलेल्या या येवल्या नगरीमध्ये पैठणीचा माहेरघर समजला जाणाऱ्या येवल्या शहरामध्ये आज गणेश भाऊ शिंदे यांच्या कॉम्प्लेक्समध्ये जो पटदीप उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे, अशा सुंदर कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले यांच्या शुभे हस्ते हा कार्यक्रम होतो आहे असं तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार आदरणीय नरेंद्रजी दराडे साहेब यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होतो आहे। तुम्हाला सर्वांचे ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक आदरणीय माणिकभाऊ शिंदे साहेब ज्यांनी नुकतंच आपलं मनोमत व्यक्त केलं, असे आमचे मोठे बंधू आदरणीय संभाजीराजे पवार, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले येवल्या शहराचे प्रथम नागरिक आमचे काका आदरणीय बंडूकलाम श्रीसागर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू आदरणीय जे जिल्हा परिषद पाटोदा गटाचे सदस्य आहेत, त्याचबरोबर कृषी पशुसंवर्धनचे सभापती आदरणीय सजीवभाऊ बनकर याचा या येवल्या शहराचा आर्थिक कणा यांच्या हातात आहे, आणि आमचे मार्गदर्शक येवला मर्चंटचे चेअरमन आदरणीय अरुण भाऊ, माझे मित्र माझे छोटे बंधू आदरणीय डॉक्टर संकेत, माझे दुसरे छोटे बंधू आदरणीय नगरसेवक गणेश भाऊ यांनी आपलं मनगत व्यक्त केलं, असे शेख साहेब आणि समोर बसलेले सर्व तोला मुलाचे सर्व पदाधिकारी आणि बंधूंना तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने 2018 आमदार साहेबांची त्या ठिकाणी नाशिक स्थानिक स्वराज्य प्राधिकरण या संस्थेतून विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली, आणि 2018-19 साली तर जो त्या ठिकाणी प्रत्येक आमदाराला 2 कोटी हा त्याचा सेस त्याचा वैयक्तिक निधी जो मिळत असतो त्या निधीचं वाटप करण्यासाठी आपण इगतपुरीपासून सुरुवात केली, कारण इतर आमदारांचा मतदारसंघ हा तालुक्यापुरता मर्यादित असतो, आमदार साहेबांचा मतदारसंघ हा संबंध जिल्ह्यामध्ये आहे, मग त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या पदावरती जे लोक प्रतिनिधी निवडून जातात ते लोक आमदार साहेबांना मतदान करतात, आणि मतदान केल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की बाबा आम्ही तुम्हाला मतदान केलंय तर आमच्या गटामध्ये आमच्या वार्डात आमच्या मतदारसंघामध्ये साहेब तुमच्या निधीतून जर काही देता आलं तर ते त्या ठिकाणी द्या, आणि मग म्हणून आपण प्राधान्यक्रम लावत असताना हा आपण इतर तालुक्यांना प्राधान्य दिलं आणि 3 वर्षाचा जो निधी आहे तो आपण इतर तालुक्यांमध्ये खर्च केला, परंतु हा खर्च करत असताना असं लक्षात आलं की बाबा आता वेळ आलेली आहे येवला तालुक्याची, बघता बघता 3 वर्ष निघून गेले, 3.5 वर्ष निघून गेले आणि येवला तालुकाच कुठेतरी वंचित राहतो, आणि म्हणून आमदार साहेबांनी सांगितलं की आता येवला तालुक्यामध्ये काम करण्याची गरज आहे, येवल्या शहरामध्ये काम करण्याची गरज आहे। भाऊ मला सांगायला आनंद वाटेल 2 कोटीचं नियोजन आम्ही इतकं सिस्टमॅटिक केलं, 2 कोटीचा जर एखादा रस्ता घेतला असता भाऊ कॉन्क्रीटचा तो 500 मीटरचा झाला असता, परंतु ह्या ठिकाणी 2 कोटीमध्ये आम्ही जवळपास
अनेक हायमास लावले आणि अनेक वाड्या वस्त्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि ज्यावेळेस काल आम्ही लासलगावमध्ये 17 हायमासचं उद्घाटन केलं भाऊ, प्रत्येक कॉलनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या त्या ठिकाणी आपण ते हायमास लावले. आपण मस्जिदीसमोर हायमास लावले, मंदिरासमोर हायमास लावले, ओपन स्पेसमध्ये हायमास लावले, म्हणजे खरोखर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी आपण हायमास लावलेले आहे. पावसाळ्याचा काळ आहे, कॉलनीमध्ये अंधार असतो, तरी आपण म्हणतो की विकास झालेला आहे. परंतु आज एवढ्या शहरामध्ये जरी बघितलं भाऊ तर अनेक ठिकाणी अंधार आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या कॉलन्या आहेत, मला आता इतकी फोन यायला लागले, विनंती करायला लागले, शिफारस पत्र द्यायला लागले की आमच्या कॉलनीमध्ये हायमास लावा, जेणेकरून चोऱ्या माऱ्या जे काही चोर भांडते लोक आहेत किंवा जे काही लोक रिकामे कामं करतात ते थांबून जातील लाईटमुळे. म्हणजे इतकी मागणी भाऊ त्याची वाढलेली आहे. दुसरी गोष्ट, मी शहरापुरतंच बोलेल, मी तालुक्याचं गटाचं आणि सभापतीचं बोलणार नाही, कारण ते व्यासपीठ ते नाही. आज व्यासपीठ आमदार साहेबांचं आहे म्हणून त्याच्याबद्दलच माहिती देईल भाऊ. याच्या काळामध्ये आपण जवळजवळ 50 लाख रुपयाचे हायमास आपण एवढ्या शहरामध्ये लावणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी बंधुभाऊ सुशोभीकरण झालेलं आहे, तुम्ही 1.5 कोटीचं तुम्ही गार्डन केलं, परंतु ते गार्डन अंधारात आहे भाऊ, तिथं हायमास लावणं गरजेचं आहे. म्हणजे अशा गोष्टी आम्ही पॉईंट आहोत. 7 कोटी रोड, इतका मोठा रोड आहे, त्याच्याचा उपयोग भाऊ आपण हायमास टाकले. म्हणजे असे पॉईंट अजून बरेचसे भाईसाहेब एरियामध्ये जवळपास 5 ते 6 एरिया आपण असे टार्गेट केलेले आहे का जिथे अंधार असतो तिथं हायमास लावणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी बोललो का गेल्या 30 वर्षापासून मी नागड्या चौकडीवर कायम जात असतो, मला कायम त्या ठिकाणी अंधार दिसायचा, परंतु भाऊंच्या प्रयत्नातून भाऊंच्या निधीतून त्या ठिकाणी आपण अंधारातून प्रकाशात लोकांना नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. भविष्यामध्ये तुम्ही देखील सुचवा, जर तुमच्या काही संकल्पना असतील, तुमच्या काही कल्पना असतील की बाबा हे जर केलं तर बाहेर तुम्ही सगळेजण फिरत असतात जिल्हाभर महाराष्ट्रभर, एखाद्या आमदारांनी जर त्याच्या आमदार निधीतून चांगलं काम केलं असेल तर तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. का जर एखादी चांगली संकल्पना असेल तर ती सुचवा. जसं आपण वैजापूरला बघितलं की सुंदर ओपन जिम त्या ठिकाणी बनवल्या आहेत, आपल्याकडे ओपन जिम बनल्या आहेत, पण आपल्या ओपन जिम चं स्वरूप वेगळं आहे आणि ती जी ओपन बंडभाऊ ती जी ओपन जिम बनली त्याचं स्वरूप फार सुंदर आहे. तर ते सुद्धा आपण 2-3 मोक्यावरच्या ठिकाणावर तुमच्या सर्वांशी चर्चा करून त्या जर आपल्याला कुठे करता आल्या तर ते देखील आमदार साहेबांच्या दिनीमधून आपण करूया. आणि खरोखर आपण भाग्यवान आहात, पूर्वी आमदार साहेबांना 2 कोटी रुपये निधी मिळत होता, परंतु अजितदादा आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अजितदादांनी तो निधी आता 4 कोटीवरती नेलेला आहे. म्हणजे आपलं आता काम डबल वेगाने चालणार आहे, इथं आपला जो कामाचा स्पीड आहे त्याच्या डबल स्पीडनी चालणार आहे. आणि तुम्ही लोक सगळे मला सोशल मीडियावरती फॉलो करताच आहे, मी रोज कुठं ना कुठे उद्घाटन करत असतो आणि माझे उद्घाटनं प्रमा मिळाल्यानंतर असतात, लोकांचे उद्घाटनं प्रमाणच्या अगोदर असतात ना, त्याला प्रमाही नसते, प्रशासकीय मान्यता नसते तरी नारळ पडल्या जातात. आपले उद्घाटनं असे का प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर आणि मग नारळ असे हा फरक आहे. आणि कार्यक्रम घेण्याचं कारण असं की आमच्या निदर्शनात आलं की काही केलं का ठराविक लोकांनी केलं म्हणून जनतेला जरी कळायला पाहिजे, जनतेची दिशा भुलणी झाली पाहिजे. प्रत्येकाचे हितचिंतक असतात, कार्यकर्ता असतात, ते त्यांच्या त्यांच्या नेत्याची बाजू लावून धरतात, परंतु जनतेची दिशाभूल न होण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण हे पतदिवे हे आमदार साहेबांच्या निधीतून लागले आहे आणि याच्या पुढे भविष्यामध्ये एवढ्याला साजेसं असं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. हे काम करण्यासाठी तुमच्या सहकार्याची तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. शेवटी तुम्ही आम्हाला जर ऊर्जा दिली तर आम्ही दुगण्या स्पीडनी पळू आणि अजून चांगले कामं या ठिकाणी उभे करू. आज मी त्यानंतर मी गणेश भाऊंचं पण खरं गणेश भाऊंची तिथं डिमांड होती की भाऊ या ठिकाणी जर स्ट्रीट लाईट लागले तर औरंगाबादकडनं ज्या गाड्या जोरात येतात त्यांना कमीत कमी कळेल का गाव सुरू झालेलं आहे. आणि तोच हेतू तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण इथे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत. सुंदर असं स्ट्रीट लाईटचं उद्घाटन आणि भाऊ असतील, आमदार साहेब असतील, बंधुभाऊ असतील, पप्पू शेठ सस्कर असतील यांच्या हाताने आता आपण करायला जाणार आहोत. आणि मला मी माईक याच्यासाठी घेतला, पुन्हा एकदा सांगतो की या काही गोष्टीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं म्हणून मी स्पाईक माईक हातात घेतला. पुन्हा एकदा मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो, तुमच्यानंतर माईक माझ्या हातात आला आहे आणि आज आपण सर्व माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात, त्याबद्दल मी मान्यवरांचे आणि समोर बसलेल्या सगळे तोलामोलाचे माझ्या भावंडांचे सहकाऱ्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आठवड्याला भव्य दिव्य आरोग्य केंद्र उभं राहत आहे. भाऊंच्या प्रयत्नातून राजापूरला सुंदर असं आरोग्य केंद्र उभं राहिलेलं आहे. अशा अनेक विकासाच्या छोटे मोठे कामं तालुक्यात होत आहे, मतदारसंघात होत आहे. यानंतर मी कामगार नेते डबल ए शेख यांना विनंती करतो की आपण आपलं म्हणून त्या ठिकाणी व्यक्त करावं. प्रथमतः या विचारमंचावर उपस्थित असलेले आदरणीय आणि ज्येष्ठ नेते माननीय भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आदरणीय नेते आमदार सन्माननीय नरेंद्र भाऊ दराडे, गणेश भाऊ शिंदे, अरुणराव काळे, संजय भाऊ बनकर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आक्रमक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणाल सौम्य जागे ते, परंतु ते फक्त बोलताना आक्रमक दिसतात, मन फार चांगलं आहे असे आमचे प्रमोद भाऊ शेतकर, प्रथम नागरिक बंडोनाला क्षीरसागर, त्याचप्रमाणे या इतक्या सुंदर हॉलमध्ये बसलो आणि ज्यांच्या प्रयत्नातून आज हायमास्टरचा लोकार्पण सोहळा होतोय असे गणेश भाऊ शिंदे आणि युवा नेते संकेत भाऊ शिंदे, डॉक्टर संकेत भाऊ शिंदे, आणि त्याचप्रमाणे दराडे फाउंडेशनचे कुणाल भाऊ दराडे आणि इथं उपस्थित असलेले सर्व तोला मोलाचे सर्व मान्यवर जे माझ्या समोर आहेत, मी सर्वांचा आदर करतो. आणि या ठिकाणी आजच्या या हाय मास्टर लोकार्पण सोहळ्याला मी शुभेच्छा देतो. एक दोन शेअर बोलून मला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण आपल्याला खरं म्हणजे आमदार सावंतचं आणि माने भाऊचं भाषण आपल्याला फार महत्वाचं आहे. आपण ऐकणारे माणसं आहोत, बोलणारे माणसं नाहोत, परंतु बोललं पाहिजे कुठेतरी, म्हणून मी शुभेच्छा देतो. सोनेरी सूर्याची सोनेरी किरण, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस आणि सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा या सोन्यासारख्या माणसांना. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जर अंधारातून प्रकाशाकडे चाललो असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये, म्हणून आज सन्माननीय नरेंद्रभाऊ दराडे यांच्या आमदार निधीमधून साधारणतः लासलगावमध्ये काहीतरी 19 हायमास्टर त्यांच्या माध्यमातून बसवले गेलेले आहेत माझ्या वाचण्यात आलं. आणि आज एवढ्यामध्ये किती हायमास्टर बसवले मला सांगता येणार नाही, परंतु बरेच हायमास्टरचं उद्घाटन सुद्धा आणि लोकार्पण सोहळा सुद्धा इथं होत आहे, आनंदाची बाब आहे. शेवटी या सगळ्या कार्यक्रम करीत असताना किंवा प्रगती करीत असताना बऱ्याच अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं आणि अडीअडचणीतून आणि भरपूर फॉलोअप पाठपुरावा करून आपल्याला हा निधी माननीय आमदार दराडे साहेबांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलेला आहे ते खरोखर आज कौतुकास पात्र आहे. या ठिकाणी माननीय संभाजीराजे पवार यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं इथं स्वागत आहे, त्यांनी स्टेजवर यावं कृपया. भाऊ तुमचं सुस्वागतम आहे. मी शेवटचं एक आता अजून एक सीट आपल्याला वाढलेलं आहे बोलायचं, त्यांचं सुद्धा ऐकायचं. एकच शेर सांगून माझं दोन शब्द मी संपवणार आहे. आज या ठिकाणी परेशानियोचे भागना आसान होता है, हर मुश्किल वक्त जिंदगी में इम्तिहान होता है, हिम्मत हारने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, मुश्किलों से लड़ने वालों के कदमों में जहां होता है. धन्यवाद. या ठिकाणी आता तो उपस्थित झालेले तालुक्याचे युवा नेते, नाडके नेते,
माननीय संभाजीराजे शिंदे संभाजीराजे पवार यांचा मी संजूभाऊ शिंदे यांना विनंती करतो की आपण सत्कार करावा स्वागत करावं। परंतु बहुधा आमची साथ लागत होती मग आम्हाला मदत केली आणि आम्हाला त्या विकासाचे वाटेकरी म्हणून काम करण्याची संधी दिली। मित्रांनो खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपल्या आपल्या निधीतलं काम हे करायला पाहिजे। भाऊ आमच्या मुख्यमंत्री निधीतून काल 4-7 गाड्या दिल्या संजय भाऊ खरं आमच्या सरकारच्या आमच्या मुख्यमंत्र्यांची निधी होती ती कालची त्या निधीमध्ये हा कार्यक्रम होता। तसं आजचा कार्यक्रम हा माझ्या निधीतील कार्यक्रम आहे। मी एवढं सांगू इच्छितो भाऊ पहिल्या वर्षी 1 कोटी रुपये मिळाले, दुसऱ्या वर्षी 2 कोटी रुपये मिळाले आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला डायरेक्ट 4 कोटी आपल्या आशीर्वादाने मिळाला। भविष्यामध्ये अजून एखादं 2 कोटी जर मिळालं तर एवढ्या शहराचा एवढ्या तालुक्याचा आणि नाशिक जिल्ह्याचा विकास करायला मला भरपूर प्रोत्साहन मिळेल। मी आज या प्रसंगी आपले आभार मानतो। खरं काळाची गरज आहे आता या कार्यक्रमातून सर्व आला आणि हा आपल्या हस्ते भाऊच्या हस्ते आता उद्घाटन होतं ते काही डायलॉग भाऊचे ऐकायचे पहिले मला म्हणून मी थोडक्यात बोलतो आणि म्हणजे भाऊला जास्त वेळ मिळेल का कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे तरी कालचे काही डायलॉग मला ऐकायचे बोलायचे होते ते माझ्या कुणाने सांगितलं की आम्ही अगोदर प्रशासकीय मान्यता घेतो आणि नंतर उद्घाटन करतो बरोबर आहे। हे केल्याशिवाय जिल्ह्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही हात लावलेला नाही। आज नांदगाव सारख्या ठिकाणी पूरग्रस्तमुळं अनेक लोकांचे हात आणि टपऱ्या होऊन गेला मोबाईल होऊन गेले असे अनेक नुकसान झालं त्या ठिकाणी सुद्धा भाऊ मी त्यांना आश्वासन देऊन आलो। आश्वासन म्हणजे प्रॅक्टिकली तुमच्या रस्त्याला मी निधी या महिन्यामध्ये देतो असं त्यांना मी काल जाहीर करून आलो। मित्रांनो कधी असे निसर्गाचे प्रसंग अत्यंत वाईट असतात। कालचा परवाचा नांदगावचा प्रसंग अतिशय वाईट होता। आज या कार्यक्रमाला आपण सर्व इथं आला आणि संजय भाऊंनी सांगितलं मंगळवारी दुसऱ्या रोडवर आहे संजय भाऊ तुम्ही जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जास्त कल्पना आहे त्याच्यामुळे मला आत्ता माहिती दिली आभारी। असेच कार्यक्रम आपण पण करावं आणि आपले सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याप्रमाणे युवासेनेचे आमचे सहकारी संभाजी पवार त्याप्रमाणे नाशिक येथील संजय बनकर सभापती त्याचप्रमाणे मर्चंट बँकेचे चेअरमन काळे आत्ताच आगमन झालं असे डॉक्टर सुधीर जाधव डॉक्टर शिंदे ज्या प्रणंगात आपण कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मालक आणि आमचे सहकारी गणेश शिंदे त्याचप्रमाणे शेख साहेब मंचवर असलेले सर्व नेतेगण समोर असलेले सर्व माझ्या बांधव आणि खऱ्या अर्थानं प्रकाशाला कांदर दाप असतो। आत्ताच कुणाल नारायण यांनी आपल्याला प्रास्ताविक भाषणातून उल्लेख केला शेख साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला। आज आपल्याला काळाची गरज आहे विकासाची। आपण ऐतिहासिक निकाल इथं लावलेला आहे 3 आमदार त्यापैकी जो 1 शिक्षक आमदार प्राधिकरणाचे आमदार आणि जे आपले पालकमंत्री आहे ते आमदार यांच्या निधीतून आपण विकासाची वाट बघत होतो। परंतु आपल्या तालुक्याला 2 सभापती पण आहे आणि सभापतीने आत्ताच सांगितलं संभाजी पवारांनी भरपूर कामं आणलेले आहे तो पण विकासाचा एक मोठा भाग आहे। आज येवले शहरामध्ये ज्याची गरज होती संधी मिळेलच या ठिकाणी मी विजूभाऊ गोसावी यांना विनंती करतो की डॉक्टर साहेबांचा आपण सत्कार करावा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। खरं तर डॉक्टर साहेब गरजेचं आहे परंतु घरच्यांचाही तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे
म्हणून या ठिकाणी आज छोट्या ठिकाणी सत्कार विधी भवनच्या हस्ते होतो आहे. Thank you.